Hello friends, welcome you all on CS Academy channel. I am back again with the HTML series. Now, this one is our lecture number sixth. In this lecture, we are going to learn the HTML list. In the previous video, we saw the heading tags and how we can use the attributes in our tag. So if you missed that video, go in description and check out that video. Okay, so let's start our today's video with lecture number six, HTML list. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू लर्न व्हॉट इज अ लिस्ट ओके जसं आपण म मधात आपण एखादी लिस्ट बनवतो एखाद्या सामानाची लिस्ट बनवतो तेव्हा एकाखाली एका आपण सगळे एलिमेंट्सचं कलेक्शन करतो तर त्यालाच काय म्हणतात लिस्ट सो सेम कन्सेप्ट एच टी एम एलमध्ये पण यूज होतो वॉट इज लिस्ट लिस्ट इज अ कलेक्शन ऑफ एलिमेंट्स सो फर्स्ट पॉईंट इज लिस्ट इज अ कलेक्शन ऑफ एलिमेंट्स देर आर सो मेनी एलिमेंट्स आर प्रेझेंट इन एच टी एम एल ऑर सो मेनी एलिमेंट्स आर प्रेझेंट इन आर लिस्ट सो दॅट The collection of that elements called as a list. Simple meaning it is. Okay. Next one. There are three types of there are three types of list. Okay. So first type is a ordered list. Ordered lists. Second type is a unordered list. Third type is a definition list. Okay. Sir so ordered list means Ordered lists manje. This एखादी गोष्ट लिहितो रोल नंबर लिहितो रोल नंबर वाईज आपली प्रेझेंटी आपण जी तयार करतो क्लासची तर त्या प्रेझेंटीमध्ये आपले रोल नंबर वाईज नावं लिहिलेली असतात सो फर्स्ट नंबर सेकंड नंबर थर्ड नंबर असे त्यांना नंबर्स दिलेले असतात सो ते नंबर दिल्यामुळे so, ते त्यांची काय झाली एक ऑर्डर तयार झाली आणि म्हणून त्या लिस्टला काय म्हणतात ऑर्डर्ड लिस्ट त्या लिस्टला एक विशिष्ट प्रकारची ऑर्डर्ड आहे म्हणून त्याला काय म्हणतात ऑर्डर्ड लिस्ट द लिस्ट विच हॅव द पर्टिक्युलर ऑर्डर कॉल इज ऑर्डर लिस्ट ओके अनऑर्डर्ड लिस्ट म्हणजे या लिस्टला आपण मागे पुढे केलं त्यातले एलिमेंट्स जर आपण खालीवर जरी केले डझंट मॅटर ओके म्हणजे याला नंबर दिलेले नसतात नंबरशी याला काही घेणं देणं नाही ॲक्च्युली म्हणजे अनऑर्डर्ड आहे त्याला काही एक ऑर्डर नाही पण ती एक लिस्ट आहे बरोबर जसं आपण गावाला जाताना सामानाची लिस्ट करतो तर ती लिस्ट अनऑर्डर्ड लिस्ट आहे कारण त्याला एक विशिष्ट प्रकारचं ऑर्डर आहे का नाही त्याच्यातले एलिमेंट जरी खालीवर झाले तरी प्रॉब्लेम येणार नाही त्याला म्हणतात ऑर्डर्ड लिस्ट थर्ड वन इज अ डेफिनेशन लिस्ट वॉट इज डेफिनेशन लिस्ट डेफिनेशन लिस्ट मीन्स इट रिप्रेझेंट द डेफिनेशन म्हणजे याच्यामध्ये एक एलिमेंट दिलेलं आहे त्याला एक सब एलिमेंट दिलेला असतो त्याला एक सब एलिमेंट दिलेला असतो तर अशा एलिमेंट्सची लिस्ट म्हणजे डेफिनेशन लिस्ट म्हणजे एखादा ठळक पॉईंट त्या ठळक पॉईंटला समजून सांगणारा किंवा एक्सप्लेन करणारा एक त्याचा सब पॉईंट दिलेला असतो त्या आणि अशा एलिमेंट्सची लिस्ट म्हणजे डेफिनेशन लिस्ट जेव्हा आपण हा ॲक्च्युली एक्झिक्यूट करू नये एक प्रोग्राम आणि मी तुम्हाला तो एक्झिक्यूट करून दाखवणार आहे मागच्या व्हिडिओसारखं तर आपण लिस्ट एक्झिक्यूट करून बघणार आहे की ब्राऊझरवर तो कसा रोन होतो तेव्हा तुम्हाला हे लिस्ट लवकर लक्षात येईल ओके so these are the three types of list ordered lists unordered lists and definition list okay next one the tags for list there are so many tags are used in html list for ordered lists unordered lists and definition list each one have different tags okay so first basic tag of list is li li is a basic tag of list li is a tag is used for the html list ओके एल आय टॅग्स अ स्टार्टिंग टॅग आणि इज अ एंडिंग टॅग ओके या दोन दोघांना मिळून लिस्ट टॅग बनलेला आहे बरोबर आहे आणि हा लिस्ट टॅग कुठे यूज होतो एच डी एम एलची लिस्ट लिहिण्यासाठी आज आपण हा टॅग यूज करतो ओके अँड इट गिव्हज द सिम्पल लिस्ट जेव्हा आपण एल आयमध्ये एखादी एलिमेंट लिहितो तर त्या एल आयमध्ये ती ऑर्डर लिड्स पण नसते अनऑर्डर लिड्स पण नसते आणि डेफिनेशन लिस्ट पण नसते पण जर आपण फक्त एल आय लिहिलं आणि एलिमेंट्स लिहिले तर ती काय होते सिम्पल लिस्ट होते सिम्पल लिस्ट होते ऑर्डर लिस्टसाठी वेगळे टॅग्ज आहेत अनऑर्डर लिटसाठी वेगळे टॅग्ज आहेत आणि डेफिनेशन लिस्टसाठी सुद्धा वेगळे टॅक्स आहेत ते आपण बघू समोर येतीलच ओके फॉर आलं फॉर ऑर्डर लिस्ट ओ एल टॅग इज यूज जेव्हा आपल्याला एखादी ऑर्डर लिस्ट लिहायची असते म्हणजे त्या लिस्टचा ऑर्डर आपण चेंज करू शकत नाही किंवा त्याला नंबरिंग दिलेला आहे अशी जर आपल्याला लिस्ट तयार करायची असेल तर त्यासाठी आपल्याला कोणता टॅग यूज करावा लागेल ओएल टॅग ओ एल टॅग यूज करावं लागेल दिस इज अ स्टार्टिंग अँड एंडिंग टॅग ओके नेक्स्ट वन फॉर अनऑर्डर लिस्ट वी हॅव टू यूज यू एल टॅग यू एल टॅग इज यूज फॉर अनऑर्डर लिस्ट एक्झाम्पलमध्ये ही क्ली कन्सेप्ट आणि हे कसं लिहायचं एक्झाम्पलमध्ये तुम्हाला जेव्हा आपण ॲक्च्युअल प्रोग्राम लिहू तेव्हा कळेल ओके नेक्स्ट फॉर डेफिनेशन लिस्ट वी यूज डी एल टॅग फॉर डेफिनेशन लिस्ट देर आर थ्री टाईप्स ऑफ टॅग्स वी वी हॅव टू यूज थ्री टाईप्स ऑफ टॅक्स ओके बट दे आर डी एल टॅग डी जी टॅग अँड डी जी टॅक्स हे जे मी तुम्हाला टॅक्स सांगितले हे आपण प्रोग्राममध्ये लिहू ओके फक्त हे ऑर्डर लिट्स अनऑर्डर लिट्स अँड डेफिनेशन लिस्टच्या ज्या टॅग्स आहेत ते फक्त त्याचं इंट्रोडक्शन या टॅ या स्लाइडमध्ये करून दाखवतो तुम्हाला की बेसिक टॅग कोणता आहे आपला एल आय टॅग काय देतो तो सिंपल लिस्ट देतो ऑर्डर लिस्टसाठी आपण ओ एल यूज करतो अनऑर्डर लिस्टसाठी यू एल यूज करतो आणि डेफिनेशन लिस्टसाठी डी एल यूज करतो आता आपण प्रोग्राम ॲक्च्युअल एक्झिक्यूट करून पाहू आपल्या कालच्या सबलाईम टेक्स्टवर हा आपला कालचा प्रोग्राम होता की ज्याच्यामध्ये आपण काल काय पाहिलं ॲट्रिब्यूट कशी यूज होतात ॲट्रिब्यूट म्हणजे काय आणि हेडिंग्स हेडिंग्ज आपण पूर्ण बघितलं होतं सो आता मी हा प्रोग्राम डिलीट करते आणि आज आपण फ्रेश प्रोग्राम लिहू दुसरा ओके ल लेट स्टार्ट एच टी एम एल टायटल आपण देऊ आजचं आपलं टायटल आहे एच टी एम एल एच टी एम एल लिस्ट ओके एच टी एम एल लिस्ट मग बॉडीमध्ये आल्यानंतर आपल्याला सुरुवातीला सिम्पल लिस्ट म्हणजे जो आपला बेसिक टॅग आहे एल आय तो बेसिक टॅग आपण यूज करू इथे बेसिक टॅग बघा आता जर आपण हा एल आयमध्ये एलिमेंट लिहिलं की सी एस अकॅडमी सी एस अकॅडमी लिस्ट दुसरे दुसरा एलिमेंट हा एक एलिमेंट झाला ओके सी एस अकॅडमी कारण आपण एका पॉईंटमध्ये लिहिलेलं आहे ना एका याच्यामध्ये लिहिलेलं आहे या एका आय टॅगमध्ये आपण जे एलिमेंट लिहितो त्या तो एक एलिमेंट कन्सिडर होता आता आपल्याला दुसरा एलिमेंट लिस्टमध्ये जर ॲड करायचं असेल तर आपल्याला दुसरा टॅग यूज करावं लागेल आणि दुसऱ्यांदा काय लिहावं लागेल परत कम्प्युटर सायन्स फस्ट कम्प्युटर सायन्स फर्स्ट ओके आपल्याला या लिस्टमध्ये तिसरा एलिमेंट ॲड करायचा आहे तर आपल्याला सुरू अजून काय करावं लागेल टॉपिक एच टी एम एल आता ही एक लिस्ट तयार झाली याला सेव्ह केलं कंट्रोल एस करून सेव्ह केलं आता आपल्याला याला ब्राऊझरवर लन रन करून पाहिजे आहे तर राईट क्लिक ओपन इन ब्राऊझर आता तो ब्राउजरवर ओपन होईल आणि आपल्याला इथे लिस्ट दिसेल ओके okay? बघा हे इथे लिस्ट दिसून राहिली आपण जी लिस्ट तयार केली आहे ते बाय डिफॉल्ट त्यांनी काय दाखवलं बाय डिफॉल्ट इथे बुलेट्स आले फर्स्ट एलिमेंट सेकंड एलिमेंट अँड थर्ड एलिमेंट दिस म्हणजे अ कलेक्शन ऑफ द थ्री एलिमेंट अ लिस्ट ज फक्त आपण काय केलं बेसिक लिस्ट टॅग यूज केले आणि बेसिक लिस्ट टॅग यूज करून आपल्याला हे याचं हे आउटपुट मिळालं बट आपल्याला याच लिस्टला जर ऑर्डर लिस्ट करायची आहे म्हणजे इथे या बुलेट्सच्या जागी जा आपल्याला नंबर जर आलेले पाहिजे तर आपण काय करू शकतो बघू ऑर्डर लिटसाठी आपण मी तुम्हाला इथे सांगितलं होतं की ऑर्डर लिस्टसाठी आपण ओएल टॅग यूज करतो बरोबर आहे तर मग आपल्याला इथे ओएल टॅग यूज करायचा आहे या लिस्टच्यावरती जेव्हा लिस्ट स्टार्ट होते तर तिथे ओएल टाका बस दॅट सिम्पल बघा आलं या आता आपण सुरुवातीला काय म्हटलं बॉडीमध्ये जेव्हा आलो तेव्हा बॉडीमध्ये काय म्हटलं की ओएल म्हणजे इथे ब्राउजरला समजलं की हां ही ऑर्डर लिस्ट आहे ही जी जी दिले है। ही लिस्ट दिलेली आहे ही कोणती लिस्ट आहे ऑर्डर लिस्ट आहे म्हणजे हा काय करेल इथे ऑर्डर लिस्टला बिहेव करेल त्याला ओके सेव्ह केलं सेव्ह केल्यानंतर आपण याला रिफ्रेश करू बघा लिस्ट आली लिस्ट आली पण ही ऑर्डर लिस्टमध्ये आली कारण आपण ओ एल यूज केलं याला फर्स्ट नंबर आला सेकंड नंबर आला थर्ड नंबर आला म्हणजे ऑर्डरनी लिहिलं बरोबर फर्स्ट सेकंड थर्ड आता ही ऑर्डर झाली याला जर अनऑर्डर करायचं असेल तर कोणतं यूज करावं लागेल यू एल टॅग यूज करावं लागेल सो so, इथे फक्त काय करायचं आपल्याला यू एल यू एल टॅग यूज करायचं आहे कंट्रोल सेव रिफ्रेश अनऑर्डर्ड लिस्ट अनऑर्डर लिस्टमध्ये आणि सिम्पल लिस्टमध्ये इथे बुलेट आले बघा अनऑर्डर लिस्टमध्ये म्हणजे आता आपण जर टॉपिक एच टी एम एलवर लिहिला आणि सी एस अकॅडमी खाली लिहिलं तर काही फरक पडतो का याच्यामध्ये या कारण याची काही ऑर्डरच नाही आहे अनऑर्डर्ड आहे लिस्ट जेव्हा आपण सिम्पल एल आय टॅग लिहिले होते त्या एल आय टॅगमध्ये सुद्धा काय आलं होतं एल आय टॅगमध्ये काय आलं होतं एल आय टॅगमध्ये सुद्धा आलं होतं की हेच बुलेट्स आले होते ब्लॅक कलरचे ब्लॅक कलरचे बुलेट्स आले होते सो म्हणजे अनऑर्डर लिस्ट आणि सिम्पल एच एलचे लिस्ट टॅग यूज केला तर आपल्याला बुलेट्स मिळतात बाय डिफॉल्ट बुलेट्स बुलेट्स मिळतात ओके नेक्स्ट वन थर्डवाली होती डेफिनेशन टॅग आता डेफिनेशन टॅगमध्ये थोडंसं डिफरंट आहे याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल डी एल टॅग यूज करायचा आहे कोणता टॅग यूज करायचा आहे डी एल टॅग यूज करायचा आहे पण डी एल टॅगसोबतच अजून काही टॅग्ज आहेत मी तुम्हाला म्हटलं होतं की प्रोग्राम रन करताना मी तुम्हाला तो ते सांगेल तर आता मी तुम्हाला सांगते की डी एल टॅग्स कसा लिहायचा सुरुवातीला आपल्याला जिथे आपण यू एल लिहिलं तिथे आपल्याला काय करावं लागेल डी एल लिहावं लागेल बरोबर इथे आपल्याला काय करावं लागेल डी एल लिहिलं स्टार्टिंग टॅगला आणि एंडिंग टॅगला तर आपल्याला इथे डेफिनेशन टॅग लिहिताना आपण बेसिक एल आय टॅग जो आहे तो लिहत नाही तर इथे आपल्याला डी टी लिहावं लागेल काय करावं लागेल डी टी मी सगळ्यांचं मिनिंग सांगते तुम्हाला की डी टी टॅग म्हणजे काय वगैरे डी टी याचा अर्थ असा होतो की डी टी टॅग क्रिएट अ डेफिनेशन लिस्ट ओके डी टी टॅग क्रिएट्स अ डेफिनेशन लिस्ट अँड द मिनिंग ऑफ दॅट डी टी टज डेफिनेशन टर्म डेफिनेशन टर्म ओके म्हणजे आता ही जी टर्म आहे सी एस अकॅडमी ही डेफिनेशन टर्म झाली या सी एस अकॅडमीला आपल्याला डिफाईन करायचं आहे सो जे खालचे दोन पॉईंट्स आहेत हे जे दोन पॉईंट्स येतील आता हे दोन पॉईंट्स काय राहतील त्याचे सब पॉईंट्स राहतील ते सी एस अकॅडमीचे सब पॉईंट्स येतील आपण बरेच वेळेस असं बघतो की आपल्याला एक पॉईंट लिहावं लागतो आणि त्याच्यामध्ये सब पॉईंट लिहावं लागतात तर ते सब पॉईंट आपल्याला जर वेबसाईटवर दाखवायचे असेल तर हे हे जे तीन टॅग आता मी तुम्हाला सांगते ते यूज करावे लागतील याच्यानंतर इथे काय लागेल डी दी डी हे काय झालं डेफिनेशन ओके ही झाली डेफिनेशन आणि इथे पण करावं लागेल डेफिनेशन ही पण डेफिनेशनच आहे ना सी एस अकॅडमीत डिफाईन करत आहे कम्प्युटर सायन्स पण आणि टॉपिक एल हे जे आपण दोन एलिमेंट्स या लिस्टमध्ये ऍड केले ना कंट्रोल एस वर बघू काय येते बघा बरोबर आला आता हा काय झाला मेन पॉइंट झाला सी एस अकॅडमी याचे हे काय झाले सब पॉइंट झाले बरोबर आहे म्हणजे सी एस अकॅडमी थोडासा बाजूला गेला आणि सब पॉइंट जसं आपण आतमध्ये लिहितो थोडा तर तसं कम्प्युटर सायन्सवर आणि टॉपिक एच टी एम एल हे आपल्याला याच्यामध्ये आउटपुटमध्ये दिसले आहे म्हणजे आता हा झाला डेफिनेशन लिस्ट म्हणजे एखाद्या एलिमेंटला जर डिफाईन करायचं असेल त्याचे सब पॉईंट्सने तर आपण हे यूज करतो बेसिकली डेफिनेशन लिस्टला आपण मेन लिस्टमध्ये मानत नाही फक्त दोन लिस्टच आहेत ऑर्डर लिस्ट आणि अनऑर्डर लिस्ट कारण त्याच्यामध्ये आपण लिस्टचे बेसिक टॅग यूज करतो पण जेव्हा आपण डेफिनेशन टॅग यूज करतो तर डेफिनेशन टॅगमध्ये आपण आपला जो बेसिक लिस्ट टॅग आहे एल आय टॅग तो यूज करत नाही सो डेफिनेशन लिस्टला आपण ॲक्च्युअल लिस्ट म्हणू शकत नाही ठीक आहे का बरं समजलं ना तुम्हाला की आता त्याच्यामध्ये आपण एल आय टॅग यूज करत नाही तर आता सुरुवातीला आपण जसं हे केलं होतं मी तुम्हाला आता आता डेफिनेशन लिस्ट झाली याला आपण एक हेडिंग देऊन बघू हेडिंग देऊन देऊ म्हणजे ॲक्च्युली कळेल की काय आहे तर हेडिंग कालचं जसं कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं ही झाली डेफिनेशन लिस्ट तिन्ही लिस्ट आता आपण रन करून पाहू नेक्स्ट वन इथे आहे ऑर्डर्ड लिस्ट ऑर्डर लिस्ट ऑर्डर लिस्ट एक डिफॉ सिम्पल प्रोग्राम आपण लिहून घेऊ ऑर्डर लिस्ट ओके इथे सी एस अकॅडमी म्हणजे मग ते एकाच वेळेस जर आपण रन केले तर त्याचा त्याच्यामध्ये जो काही डिफरन्स येतो आहे तो तुम्हाला लगेच लक्षात येईल एच टी एम एल ओके आणि इथे टॉपिक फोर्थ झाली ऑर्डर लिस्ट आणि मग आता आपल्याला काय करायचं आहे थर्डवर आपली कोणती आहे अनऑर्डर लिस्ट अनऑर्डर अनऑर्डर लिस्ट अनऑर्डर लिस्ट त्याच्यासाठी आपण कोणता टॅग यूज केला होता त्याच्यासाठी आपण टॅग यूज केला होता यू एल टॅग बराबर हाँ, है हा टैग यूज के होता यूएल टैग यूज के होता यूएल टैग यूज किया था मग आता यू टैग मधे अपने सीम्पल लिस्ट टैग यूज कराए बी एस अकैडमी सॉरी सी एस अकेडमी और मग नेक्स्ट एलिमेंट अपन ऐड करूँ इधे टॉपिक एच टी एम एल टॉपिक एच टी एम एल थर्ड एलिमेंट अपन ऐड करूँ थर्ड एलिमेंट ऐड करूँ सी एस वन सपोज दॅट ओके कंट्रोल एस करून सेव्ह केलेला आहे आता ब्राऊझरवर आपल्याला तिन्ही लिस्ट आपल्याला डिस्प्ले होतील बघा फर्स्ट वन हे बा इथे आपण सगळ्यात पहिले डेफिनेशन लिस्ट लिहिली डेफिनेशन लिस्ट सगळ्यात पहिले आपण डेफिनेशन लिस्टचा फ प्रॉ हे लिहिला तर हा पहिले एक्झिक्यूट झाला तर डेफिनेशन लिस्ट दिसली ऑर्डर लिस्ट जेव्हा आपण ओएल टॅग यूज केला तर बरोबर आपली ऑर्डर लिस्ट आली म्हणजे इथे वन टू थ्री फोर आलं आणि अनऑर्डर लिस्ट लिहिली तर बरोबर काय झालं अनऑर्डर्ड लिस्ट इथे लिहिली ओके सो दिस वन इज अ बेसिक प्रोग्राम ऑफ एच टी एम एल खूप सिम्पल आहे जर तुम्ही तो एक्झिक्यूट स्वतःहून करून पाहिला तर तो एच टी एम एल समजायला पण खूप इझी आहे आणि लिहायला पण खूप इझी आहे सो जसं हे टॅग्स बघितले आपण हे टॅग्स पण रन करून बघितले सगळे ओके थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ वी विल कॅच यू इन नेक्स्ट व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब